हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। आई तुझं म्हणणं ऐकून मी तृष्णाला या घरात आणायला तयार तर झालो, पण आई ह्या विचाराने माझा श्वास कोणतोय की मी एका अशा मुली बरोबर राहतोय जिला माझी पर्वा नाही, या घराची पर्वा नाहीये, तुम्हा लोकांची पर्वा नाहीये। अभी रिस्क कॅफेला चाललाय, मला वाटतं आपल्याला आपला प्लॅन आता सुरू करायला हवा। तू नव्हतीस तेव्हा हे घर किती खायला उठत होत। हा तुझं कुचकट बोलणं ऐकायला कोणी नव्हतं ना, म्हणून तृष्णा जेवण बनवते, पूजा जेवण बनवते। पण आई तुम्ही आणि पूजा तर बाजारात जाताय ना। बर आई, मी आणि पूजा मिळून स्वयंपाक करतो। नाही नाही नाही, तू जा, चल आराम कर, आराम कर। पूजा करेल ना स्वयंपाक? पण आई मी करते ना स्वयंपाक। अग बेटा, जर सासू इतका आग्रह करते तर बाजूला हो ना। ये चल आपण हॉल मध्ये बसून सापशिडी खेळूया। जा 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 खेळ सापशिडी। बर हा जा 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 सापशिडी। कल्याणी एक गोष्ट लक्षात ठेव की आजपासून पुढे तुला आणि पूजाला तृष्णा काही मदत करणार नाही, स्वयंपाक करणार नाही, फक्त आराम कर, कळलं ना? कोण आहेस तू? काय हवंय तुला? मला का आणलंस इथे? ऐकू येत नाही का? कोण आहेस तू? तू? हो मी। माझ्या शिवाय मल्लिका थापरशी कोण टक्कर घेऊ शकतो? तुझी इतकी हिम्मत की तू अभिषेक थापरला किडनॅप केलास? मल्लिका थापरच्या मुलाला, अभिषेकला? हो केलंय।
आणि हेच सांगायला मी तुझ्या समोर आली आहे. माझ्या मनात आलं असतं ना तर तुला कळलंही नसतं आणि माझं कामही झालं असतं. पण माझी इच्छा ही होती की तू मला बघावंस आणि तुला हे कळावं की तुझ्या बरोबर जे घडलंय किंवा घडणार आहे त्याच्या मागे माझा हात. तू पागल झाली आहेस आकांक्षा, म्हणून तू मला किडनॅप केलंयस. आता बघच, जस माझ्या मॉमला कळेल ती तुला सोडणार नाही. तुला याची अशी शिक्षा मिळेल जिचा तू स्वप्नातही विचार केला नसशील. मल्लिका थापर काय करू शकते आणि काय नाही हे माझ्यापेक्षा चांगलं कोणीच समजू शकत नाही. जी बाई आपल्या मुलाला वाचवण्याकरता माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट करू शकते ती अजून काय करू शकते हे मला अगदीच चांगलं माहितीये. जास्त उडू नकोस, कारण मला आता तुझी आणि मल्लिका थापरची कोणाचीही भीती नाहीये. काय माझ्या मॉमने तुझ्या बाबांचा ऍक्सिडेंट करवला? हो. अच्छा, तरीच मी म्हणत होतो की माझ्या केसच्या फायनल डेला मॉम कोर्टात का नाही आली. का ती घरी राहून आरामात माझी वाट बघत होती. खरंच आकांक्षा, माय मॉम इज रिअली ग्रेट. जर तिला वाटलं ना तर ती कोणाशीही टक्कर घेऊ शकते. कोणाशी? इतकं खुश व्हायची गरज नाहीये अभिषेक, कारण तिचा सामना आता आकांक्षाशी होणार आहे आणि मी त्यांच्या पापांची शिक्षा देऊनच राहणार. शिक्षा तर तुला होईल. एकदा पोलिसांना इथे पोहोचू तर दे, मग बघ. तुला जेलच्या आतमध्ये नाही सडवलं ना तर माझं नाव अभिषेक नाही. ना तुझं नाव बदलणार आहे अभिषेक आणि ना मला शिक्षा होणार. यावेळी जर काही झालं ना अभिषेक तर ती होईल मल्लिकाची हार. कळलं? आकांक्षा. ना 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 ना, ओरडून काहीही होणार नाही अभिषेक. तू कितीही ओरडलास तरी इथे तुझी हाक ऐकायला कोणीही नाहीये. गपचूप इथे शहाण्या मुलासारखा बसून राहा आणि मी जे करते ना ते मला करू दे. कळलं? सुकन्या आमच्या कन्या. कल्याणी, आता काय हवंय? आता कोणतं काम करायचंय ते पण सांगून टाका. हे दासी हजार आहे. अगं तुला कसं कळलं की माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे? हो, म्हणजे ते चहा प्यायची इच्छा होत होती, जरा माझ्याकरता एक कप चहा करून दे. चहा? तोही तुमच्या करता? मी बनू? इतके पण वाईट दिवस नाही आले माझे की मी तुमच्यासाठी चहा बनवेन. जा आपल्या लाडक्या सुनेला सांगा ती तुमच्यासाठी चहा बनवेल. बघ, मला चहा हवा असेल तर मी तृष्णाला का सांगू? मी जाऊन अपूर्वाला सगळं खरं खरं काय ते सांगेन. मग तो जाणे आणि त्याच काम. अहो अहो, ऐका ऐका ऐका, हे मला अपूर्वाला सांगण्याची धमकी सतत का देताय? मान्य आहे की तुमच्याकडे पुरावा आहे, पण मी ते सगळं केलंय जे तुम्ही सांगितलंय तरीही. पण मी जे सांगतोय ते तू करत नाहीयेस. बस एक कप चहाचा प्रश्न होता आणि तू. बाबा, तुम्हाला चहाच हवा होता तर मला सांगायचं, मी तुम्हाला चहा करून देते. तसंही आई आणि पूजाला आधीच घरची बरीच कामं आहेत.
अरे बेटा, हीच गोष्ट तर मी केव्हाचा तुझ्या सासूला सांगतोय. पण ही बघणं ऐकतच नाहीये, म्हणते आज मीच तुमच्या करता चहा करेन. मला तर वाटतंय नक्की स्पेशल चहा असणार, हो नाही? अरे हो बेटा, खूपच स्पेशल चहा आहे, तू पण आजपर्यंत पाहिली नसशील. अगं जेव्हा तू पिशील ना तेव्हा तुला कळेल की किती छान चहा बनवते. कल्याणी, एक काम कर, तू 2 कप चहा बनव, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या लाडक्या तृष्णा बाळासाठी. अगं हिला पण तर कळायला हवं की तू किती उत्तम चहा बनवतेस ते. बाबा तुम्ही बाहेर बसा, मी आईंकडून तो स्पेशल वाला चहा शिकून घेते. बर बेटा. आई चला स्पेशल चहा बनवूया. हा चला. सुकन्या आमच्या कन्या. हा प्रो पण्णा नेहमी उशीर करतो. मेनका तू अजून इथेच आहेस? आता तर तू पार्टी हॉल मध्ये असायला हवंस. येस मॉम, बघ ना ब्रो अजूनही नाही आला आणि मला म्हणाला होता की मला सोबत घेऊन जाईल. मग त्याला फोन कर आणि सांग की तू डायरेक्टली हॉलला पोहोचतीय, तो तिकडे येईल. अगं मॉम, मी कॉल पण केला होता, त्याचा फोन स्विच ऑफ आहे. अभिषेकचा फोन स्विच ऑफ आहे? पण अभिषेक तर त्याचा फोन कधीच बंद नाही ठेवत. आणि ना पार्टीला उशिरा जात. एक काम कर, तो नक्की त्याच्या मित्रांबरोबर असणार, तू त्यांच्यापैकी कोणाला तरी फोन कर, अभिषेक तिथेच असेल आणि तुला पिकअप करायला विसरला असेल. हॅलो जतीन, कोणतंही पाऊल उचलण्याआधी आपल्याला हे जाणून घ्यायला हवं की मल्लिकाच्या घरी यावेळी काय स्थिती आहे. तिला कळलं असेल की अभिषेक गायब आहे. तू अगदी बरोबर बोलतेस. मी मेनकाला फोन लावून बोलण्याच्या ओघात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. हे पण बघ की त्याने पोलीस कंप्लेंट केली आहे की नाही, की त्यांच्याच लेवलला त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. हॅलो. अच्छा मेनका, हे विचारायला फोन केला होता की पार्टी आहेत रे केव्हा? पार्टी तर 7 वाजताची आहे. पण काय? काही नाही सोहन, ब्रोचा काहीच पत्ता नाहीये, तो कुठे गेलाय, आतापर्यंत घरी पण नाही आलाय. कुठे गेला असेल? पार्टी हॉल मध्येच असेल. नाही, आम्ही दोघं सोबतच जाणार होतो. मी त्याच्या मित्रांनाही विचारलं पण ते म्हणाले की तो त्यांच्याकडे गेलाच नाहीये आणि हॉल मध्ये पण नाही पोहोचलाय. ही तर काळजीची गोष्ट आहे मेनका. ते तर आहेच, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचा फोनही स्विच ऑफ येतोय, कळतच नाहीये ब्रो कुठे गेलाय. तू आपल्या आईशी बोलून बघ ना, शक्य आहे की त्यांना माहिती असेल. नाही सोहन, आईला पण काहीच माहित नाहीये, ती आधीच खूप टेन्स्ड आहे. कदाचित ती थोड्या वेळात डीसीपी अंकलशी बोलणार आहे. ठीक आहे, हे बघ जशी तुला अभिषेक बद्दल माहिती मिळेल तसा तू मला कॉल कर, मी तुझ्या बरोबर आहे. ओके सोहन. ओके बाय. त्या लोकांना कळलं की अभिषेक मिसिंग आहे. मल्लिका आणि मेनका दोघेही खूप टेन्स आहेत, पण मल्लिका थोड्याच वेळात डिसिप्लिन साहेबांशी बोलणार आहे. म्हणजे मल्लिकाच्या हे लक्षात आलंय की कोणीतरी अभिषेकला किडनॅप केलंय.
गुड, आता थोडा वेळ तिला अजून तडफडू द्या, त्यानंतर मी स्वतः तिला फोन करेन. आणि तसंही ही जागा अगदी सुरक्षित आहे, जोपर्यंत आपल्याला नाही वाटत तोपर्यंत कोणी शोधू नाही शकणार, म्हणून पोलिसांचा तो काही नाहीये. बरं इन्स्पेक्टर साहेब, मी आता घरी जाते. तुम्ही फक्त अभिषेक कडे लक्ष ठेवा, मला म्हणायचंय त्याच्यावर नजर ठेवा, कारण तो काही साधा भोळा मुलगा नाहीये, तो इथून पळण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. डोंट वरी आकांक्षा, आता तो माझ्या तावडीत आहे आणि तो इथे तोपर्यंत राहील जोपर्यंत तुझी इच्छा आहे. आकांक्षा, मी तुला मेन रोड पर्यंत सोडतो, तशी ही रिक्षा तुला इथे तर मिळणारच नाहीये. चल. सुकन्या आमच्या कन्या. मल्लिकाचं दुसरं नाव हिम्मत अस्त्र आहे. एनिवे, मला कळलं की काल दीपकची तब्येत खराब झाली होती, आता कशी त्याची तब्येत? बाबांची तब्येत अगदी व्यवस्थित. माझ्या विरुद्ध शत्रुत्वाची सुरुवात आधी दीपकने केली आणि तू आगी तेल ओतलंस आकांक्षा. मल्लिकाच्या आयुष्याचा एक खास नियम आहे, नाही ती कधी आपल्या मित्राला विसरत आणि नाही कधी शत्रूला माफ करत. म्हणूनच तुझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींशी माझा संबंध आहे. हॅलो मल्लिका थापर, कशा आहात तुम्ही? कोण बोलतंय? काय झालं मल्लिकाजी? अलीकडे तुम्ही तुमच्या शत्रूंचा आवाजही ओळखत नाही. ओ आय सी, बोल आकांक्षा. हो, मी विचार केला तुम्ही तर मला फोन करणार नाही, त्यापेक्षा मीच तुम्हाला फोन करून तुमचा हाल हवाल विचारावा. मल्लिकाजी, मी ऐकलंय की अभिषेक बेपत्ता आहे. दिवस गेला पण ना तो घरी आलाय आणि त्याने तुम्हाला फोनही केला नाही. हे बघ, नाही तुला आमच्या बाबींमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे, नाही काही विचारण्याची. अरे हे काय मल्लिकाजी, तुम्ही तर माझ्यावर रागावला, मला वाटलं माझ्या फोन करण्याने तुम्हाला बरं वाटेल. मान्य आहे आपण शत्रू आहोत, पण तरीही आपण एकमेकांच्या वाईट काळात एकमेकांचा हाल हवाल तर विचारू शकतो ना. तुझा ड्रामा बंद कर आणि फोन ठेव, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. होतं असं मल्लिकाजी, जेव्हा आपल्या माणसाच्या बाबतीत काहीतरी वाईट होत ना, तेव्हा माणसाचं डोकं ठिकाणावर राहतच नाही. आता बघा ना, तुमच्या एकुलत्या एक मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तुमच्या बाबतीत असं होणार. तुला काय म्हणायचंय? आता मी काय बोलणार मल्लिकाजी, मला तर फक्त एवढंच वाटतंय की शहरात किती ट्रॅफिक आहे, किती गाड्या आहेत, आणि समजा तुमचा मुलगा एखाद्या गाडी खाली आला तर. हाऊ डेअर यू. मल्लिकाजी, आता बघा ना, तुमची तर ऐकूनच ही अवस्था झाली आहे. मग जरा माझा विचार करा, जेव्हा मी माझ्या बाबांना त्या अवस्थेत बघितलं होतं तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल. तुझी बडबड बंद कर आणि फोन ठेवून दे, तुझी बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. हो,
बरोबर बोललात मल्लिकाजी, तुमच्याकडे खरच वेळ नाहीये. जा शोधा अभिषेकला. असं नको व्हायला की आता मी जे काही तुम्हाला सांगितलं ते खरं व्हायचं. मल्लिका, आज रात्री मी तुला इतका त्रास देणार आहे ना की उद्या घडणाऱ्या प्रसंगांना बघूनच तू कोलमडून जाशील, सैरभैर होशील. सुकन्या आमच्या कन्या.